जय शिवराय. मित्रांनो, मी राजेश बोरकर. येत्या 19 नोव्हेंबर 2019 रोजी साई मुरली लॉन या ठिकाणी मराठा उद्योजक लॉबीचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. तरी बहुसंख्य मराठा बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. मोठमोठ्या उद्योजक त्या ठिकाणी येणार आहेत. मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचं लागणार आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी यायचंय. मराठा उद्योजक लॉबी म्हणजे काय हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की मराठा उद्योजकांचं सक्षमीकरण करण्यासाठी ही मराठा उद्योजक लॉबी त्या ठिकाणी फेसबुकच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून काम करते. प्रत्येक उद्योजकाची जाहिरात त्या ठिकाणी व्हॉट्सअप मार्फत आणि फेसबुक पेज मार्फत केली जाते. त्याचप्रमाणे मराठ्यांकडून मराठ्यांनी खरेदी करावी यासाठी मराठा उद्योजक लॉबीची स्थापना झालेली आहे. आणि अतिशय मोठ्या प्रमाणात काम मराठा उद्योजक लॉबीचं आहे. तर तुम्ही जर 19 नोव्हेंबरला साई मुरली लॉन नगर औरंगाबाद रोडला निमसेमळ्यामध्ये पोखर्डी या ठिकाणी नगरपासून एक 5-6 किलोमीटर अंतरावरती आहे त्या ठिकाणी आले आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत. तर आपण जर आला तर आपल्याला कळू शकतं की मराठा उद्योजक लॉबी म्हणजे नेमकं काय आणि ती मराठा समाजासाठी काय काम करते, कशा पद्धतीने काम करते. तर आपल्याला हे सर्व त्या ठिकाणी आल्यावरती समजेल. आपण मराठा उद्योजक लॉबी हे फेसबुक पेज पाहू शकता आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात माहिती मिळू शकते की कशा पद्धतीने मराठा उद्योजक लॉबी ऑपरेट होते, कशा पद्धतीने फंक्शन होते आणि काम कशा पद्धतीने चालतं मराठा उद्योजक लॉबीचं. तर त्या ठिकाणी तुम्ही जर येण्यासाठी इच्छुक असाल तर 100% या. मी तो इच्छुक असाल असं म्हणण्याऐवजी तुम्ही 100% या. वेगवेगळ्या व्यावसायिकांशी, संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या व्यावसायिकांशी, संपूर्ण भारतातून येणाऱ्या व्यावसायिकांशी, तुमची मराठा उद्योजकांशी तुमची ओळख होईल, तुमचे कार्ड एक्सचेंज होतील. बऱ्याचशा 50-60 स्टॉल त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्या नवीन आणि जुन्या उद्योजकांशी भेट होईल तुमची आणि नवनवीन आयडियाज तुमच्या डोक्यात येतील. व्यवसाया संदर्भात असतील किंवा आपल्या समाजाच्या संदर्भात असतील, वेगवेगळ्या फायनान्शियल कंडिशन्स, बँक आणि त्याच्या संदर्भातही मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. तर नक्की तुम्ही साई मुरली लॉन्सला 19 नोव्हेंबरला येताल अशी मला अपेक्षा आहे. जय शिवराय, वंदे मातरम, जय हिंद.